नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। सरकारीत फाउंडेशन मालगाव तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप। आशवाडी लिंगणूर मधला रस्ता झाला चिखलमय। रस्त्यावरील चिखलात पडून होत आहे दुचाकी स्वारांचा अपघात। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। सरकारीत फाउंडेशन मालगाव तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप। सरकारीत फाउंडेशन मालगावचे अध्यक्ष माननीय वैभवभाऊ कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त मालगाव पोलीस स्टेशन मिरज येथे मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले। मालगाव पोलीस स्टेशनकडून फाउंडेशनच्या सर्व सभासदांचे कौतुक करण्यात आले। यावेळी सरकारीत फाउंडेशन मालगावचे अध्यक्ष माननीय वैभव कोळी, उपाध्यक्ष महेश माळी, खजिनदार सागर पवार, सदस्य प्रदीप कोरे, उमेश माळी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे मालगाव प्रतिनिधी ऋषिकेश कोरे यांनी दिली। संतोषवाडी लिंगणूर मधला रस्ता झाला चिखलमय। रस्त्यावरील चिखलात पडून होत आहे दुचाकी स्वारांचा अपघात। मिरज तालुक्यातील संतोषवाडी ते लिंगणूरकडे जाणारा मधला रस्ता हा अनेक वर्षापासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे। या रस्त्यावरून वस्ती भागातील लोकांना गावाकडे येण्याचा जवळचा रस्ता आहे, परंतु गेली 50 वर्षे हा रस्ता जुन्या वहिवाटीचा तसाच राहिला आहे। त्यामुळे या रस्त्यावर पावसाने पाणी साचून खड्डे पडले आहेत, शिवाय संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे। चिखलातून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी स्वारांचा अपघात होताना दिसत आहेत, त्यामुळे या भागातील जनता या चिखलमय रस्त्याला वैतागली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित या रस्त्याचे खडीकरण करून रस्ता करण्यात यावा अशी या भागातील जनतेची शोकांतिका आहे। आमच्या चॅनल प्रतिनिधीशी बोलताना अमोल गायकवाड म्हणाले। मी अमोल सुधाकर गायकवाड, संतोषवाडी गावचा रहिवासी आहे। पीर दर्गा ते शिंदे वस्तीपर्यंत हा जो रस्ता आहे हा फार पूर्वीपासूनचा रस्ता आहे, आणि यावर पूर्वी कशी होती, वर्दळ कमी होती, लोकांच्या गाड्या नव्हत्या, काय नव्हतं, त्यावेळा रस्ता व्यवस्थित होता। आणि आता या 5-6 वर्षात लोकांचं वर्दळ या रस्त्यावर वाढलेले आहे। दुधगाला येणारे जाणारे लोक एक खटाई वस्तीकडून असू द्यात किंवा इकडनं खोत वस्तीकडून असू द्यात, आता सध्या हे रस्त्याची अवस्था अशी आहे। काल परवा तर 2 माणसं पडली इथं माझ्यासमोर, आणि आमच्या बागेपैकी इथं पाणी किती साठले बघा, मी सुद्धा पडत होतो यात। मग ह्या रस्त्याची जी काय असेल ती स्थानिक प्रशासन असू दे किंवा गावातील लोकप्रतिनिधी असू द्यात, त्यांनी रस्त्याची लवकरात लवकर हे करून साधं मुरमीकरण तर करून द्यावं, का तर पुढं आणि कोण जाऊन पडण्याची शक्यता आहेच। त्याच्या अगोदर लक्ष घालून हा रस्ता चापून मुरमीकरण करून दिला तर लोक चालवी पुन्हा अजून शाळा चालवायच्या आहेत। त्याच्या अगोदर हे केलं शाळेची पुढे जाऊन तर पाण्यातून कसे जायचे, त्या अगोदर हे लवकरात लवकर हे करून रस्ता तयार करून म्हणजे घ्यावा। अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरु यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्ती मार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।